<clears throat> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती मी प्राध्यापक होळकर जी एस ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग आज आपण पेपर नंबर एक ऑटोमोटिव इंजिन टेक्नॉलॉजी या विषयामधील लेसन नंबर आठ पेट्रोल इंधन पुरवठा पद्धती याविषयी माहिती पाहणार आहोत पेट्रोल इंजिन मध्ये टाकीमधील पेट्रोल इंजिन सिलेंडरला पुरवण्याची जी पद्धत असते तिला पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धत असे म्हणतात या प्रकरणामध्ये आपण टाकीमधील पेट्रोल इंजिन सिलेंडरमध्ये ज्या विविध भागाद्वारे पुरवले जाते त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत प्रथम इंधन पुरवठा पद्धतीचा उद्देश आपण समजावून घेऊया मोटार गाडीवरती ही इंधन पुरवठा पद्धत का देतात त्याच पहिलं कार्य आहे इंधन टाकीमध्ये पेट्रोलचा साठा करून ठेवणे दुसरं कार्य आहे इंधन स्वच्छ करणे आणि तिसरं कार्य आहे आवश्यक त्या प्रमाणात व योग्य स्थितीत इंजिनला हवा व पेट्रोलच्या मिश्रणाचा पुरवठा करणे आणि चौथ कार्य आहे इंधन टाकीतील इंधनाची पातळी ड्रायव्हरला दर्शविणे तर अशा प्रकारे हे चार उद्देश या इंधन पुरवठा पद्धतीकडून केले जातात त्यानंतर पुढचा जो आपण घटक पाहणार आहे तो म्हणजे इंधन पुरवठा पद्धतीचे घटक पेट्रोल इंजिनची इंधन पुरवठा पद्धत कशा प्रकारे असते त्याचे एक लाईन डायग्रॅम तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे इंधन पुरवठा पद्धतीमध्ये टाकीमधील पेट्रोल इंजिन सिलेंडरला ज्या भागाद्वारे पुरवले जाते त्या भागांना इंधन पुरवठा पद्धतीचे घटक असे म्हणतात या समोरील आकृतीमध्ये चारचाकी वाहनाच्या पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीची एक रेखाकृती व तिचे घटक दाखवलेले आहेत यामध्ये पहिला घटक आहे तो फ्युएल टँक हा दिसतोय तुम्हाला हा फ्युएल टँक त्यानंतर दुसरा घटक आहे तो पाईपलाईन तिसरा घटक आहे फ्युएल पंप चौथा घटक आहे फ्युएल फिल्टर पाचवा घटक आहे कार्बोरेटर आणि नंतर पुढचा जो घटक आहे एनलेट मॅनिफोल्ड या एनलेट द्वारा मग इंजिन सिलेंडरकडं त्या ठिकाणी मिश्रण पाठवलं जात तर सर्वप्रथम टाकीमध्ये पेट्रोल साठवले जाते व हे पेट्रोल या पेट्रोल इंधन पंपाकडून खेचून म्हणजे या पंपाकडून या पेट्रोलच्या टाकीमधलं पेट्रोल असं खेचलं जातं खेचून घेऊन ते फिल्टरद्वारे स्वच्छ करून नंतर या कार्बोरेटरला पुरवले जाते फिल्टरमध्ये इंधन स्वच्छ होते कार्बोरेटरमध्ये हवा व वा पेट्रोलचे वायुरूपात एकजीव मिश्रण तयार होऊन आवश्यक त्या प्रमाणात व योग्य स्थितीत इंजिनला पुरवले जाते त्यानंतर या टाकीमधील पेट्रोल इंजिन सिलेंडरला पुरवण्याच्या दोन पद्धती आहेत त्यातली पहिली जी पद्धत आहे ती ग्रॅव्हिटी फीड सिस्टीम त्याची एक रेखाकृती तुमच्या स्क्रीनवरती दाखवलेली आहे या प्रकारच्या पद्धतीमध्ये पेट्रोल टाकी ही या कार्बोरेटरच्या लेवलच्या वर ठेवलेले असते कार्बोरेटर व पेट्रोल टँक हे एकाच पाईपने जोडलेले असतात हा बांध दाखवलेला दिसतोय तुम्हाला आणि त्यामुळे टाकीतील पेट्रोल गुरुत्वाकर्षणामुळे कार्बोरेटरला पुरवले जाते यामध्ये इंधन पंपाची किंवा फेल पंपाची आवश्यकता नसते या पद्धतीचा उपयोग स्कूटर किंवा मोटरसायकलवरती केलेला आपल्याला दिसून येतो आणि दुसरी जी सिस्टीम आहे ती फोर स्पीड सिस्टीम आता या प्रकारच्या पद्धतीमध्ये पेट्रोल टाकी ही कार्बोरेटर लेवलच्या खाली असते म्हणजे ही मागची जी डायग्राम आपण पाहिली याच्यामध्ये पहा की हा कार्बोरेटर ची लेवल वर पेट्रोल ची टाकी ची लेवल आहे आणि पेट्रोलची टाकीची लेवल खाली आहे तर पेट्रोल टाकी ही या कार्बोरेटर लेवलच्या खाली असते आणि त्यामुळं या इंधन टाकीमधील पेट्रोल खेचून घेऊन ते कार्बोरेटरला पुरवले जाते सर्व चारचाकी पेट्रोल गाडीवरती अशा प्रकारची पद्धत ही आपण त्या ठिकाणी वापरत आहेत तर या इंधन पद्धतीमधील जे मुख्य घटक आहेत त्याची आपण माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये जो पहिला घटक आहे तो म्हणजे फ्युएल टँक हा फ्युएल टँक तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे आता याच्यामध्ये जे ही पेट्रोलची टाकी आहे त्याच्यामध्ये हे जे काय त्याचे पार्ट्स आहेत त्याची माहिती पाहूया हे जे दोसतोय पेट्रोल टाकीचं त्याला इंटरनल बॅपल्स म्हणतात बी म्हणजे फिलर कॅप हिथून पेट्रोल आतमध्ये टाकीमध्ये सोडलं जातं ही फ्युएल टँक आहे संपूर्ण आणि डी म्हणजे ड्रेन प्लग ड्रेन प्लग म्हणजे ह्या टाकीच्या तळाला एक नट असतो कारण पेट्रोल जर आपल्याला स्वच्छ करायचा असेल टाकी स्वच्छ करायची असेल तर हा ड्रेन प्लग लूज करून ह्या संपूर्ण टाकीमधलं पेट्रोल बाहेर काढलं जात तर ही इंधन टाकी ही पोलादी पत्र्यापासून बनवलेली असून ती गाडीच्या फ्रेमवरती सोयीस्कर ठिकाणी क्लॅम्प्स व नटबोल्टच्या साह्यानं फिट केलेली असते टाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी टाकीच्या वरील बाजू लांब पाईप जोडून हा पाईप तुम्हाला दिसतोय लांब हा लांब पाईप लांब पाईप जोडून टाकीचे तोंड तयार केलेले असते या तोंडावर फिरवून बसवता येईल अशी एक कॅप असते ही कॅप तुम्हाला दिसते आहे कॅपवर छिद्र असते त्यामुळं टाकीतील पेट्रोलवरती वातावरणाचा दाब कायम राहतो गाडी वळणावर असताना किंवा खाचखाळग्यातून जात असताना पेट्रोल ढवळू नये व शक्यतो समपातळीत राहावे यासाठी टाकीमध्ये दोन किंवा तीन कप्पे तयार केलेले असतात आता या टाकीमध्ये तुम्हाला तीन कप्पे झालेले दिसून येतील व ते एकमेकाला छिद्राद्वारे जोडले जातात हे खालील बाजूला छिद्र आहेत येत आहे लक्षात इंधन पंपाकडे पेट्रोल जाण्यासाठी टाकीच्या खालील अथवा वरील बाजूस एक पाईप जोडलेला असतो टाकीतील पेट्रोल बाहेर पडण्याच्या मार्गात एक पितळी जाळी बसवलेली असते त्यामुळे पेट्रोल गाळून इंधन पंपाकडे जाते आता टाकीमधील पेट्रोलचे प्रमाण अथवा पातळी समजण्यासाठी टँकवर फ्युएल गेज बसवलेला असतो आणि टाकीमधील पेट्रोल ड्रेन करण्यासाठी टाकीच्या तळाला एक ड्रेन प्लग दिलेला असतो त्यानंतर या इंधन पुरवठा पद्धतीमधला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे फ्युएल फिल्टर्स आणि स्क्रीन आता इंधन पुरवठा पद्धतीमध्ये फ्युएल फिल्टर आणि स्क्रीन्स म्हणजे जाळ्या यांचा उद्देश पंप किंवा मध्ये गाहण किंवा धुळीचे कण जाऊ देऊ नये पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धतीमध्ये पेट्रोल स्वच्छ करण्यासाठी तीन ते चार जाळ्यांचा उपयोग करतात ह्या जाळ्या बारीक पितळी तारेच्या असतात टँकच्या आउटलेट पाईप जवळ एक जाळी दुसरी जाळी फ्युएल पंपाच्या चेंबरमध्ये वॉल वॉलजवळ अथवा सेडिमेंट बाउलमध्ये बसवलेली असते तिसरी जाळी ही कार्बोरेटरच्या पेट्रोलच्या इनलेट मार्गात बसवलेली असते आणि कधी कधी पेट्रोल मध्ये फ्युएल पंप आणि कार्बोरेटर यांच्यामध्ये स्वतंत्र फिल्टर बसवलेला असतो या कार्बोरेटरला पुरवले जाणारे पेट्रोल त्यामुळे स्वच्छ होते तर अशाच प्रकारचा एक सेनेम पद्धतीचा फिल्टर आपल्या स्क्रीन वरती दाखवलेला आहे हा याच्या साह्याने पेट्रोलमधील पाणी किंवा घाणीचे कण हे बाजूला केलेले जातात या काचेच्या बाऊलमध्ये येणारे पेट्रोल हे या सिरॅमिक फिल्टर मधून हा स्ट्रेनर दिसतोय त्याला आपण सिरॅमिक फिल्टर म्हणतो या फिल्टरमधून जाताना त्यातील पाणी आणि धुळेचे कण अलग केले जातात व स्वच्छ पेट्रोल हेतून बाहेर येते पाणी आणि धुळेचे कण मध्ये जमा होतात की जे स्वच्छतेसाठी पुन्हा काढता येऊ शकतात तर अशा प्रकारे या फ्युएल फिल्टर हिथून पेट्रोल आतमध्ये येतं बांध दाखवलेला आहे ते पेट्रोल इथं आत आल्यानंतर ही एक जाळी बसवलेली असते त्याला आपण स्ट्रेनर असं म्हणतो आणि हे पेट्रोल आतमध्ये आल्यानंतर या जाळीमधून गाळून हे मध्ये सेंटरला येतं आणि तिथून या बाजूनं ते फ्युएल पंपाकडं बाहेर पाठवलं जातं अशा प्रकारे पेट्रोल स्वच्छ करण्यासाठी या सेरेमिक पद्धतीच्या Uh, फ्युएल फिल्टरचा किंवा इंधन फिल्टरचा उपयोग केला जातो त्यानंतर पुढचा या इंधन पुरवठे पद्धतीतला घटक म्हणजे फ्युएल पंप त्याला मराठीमध्ये इंधन पंप म्हणतात तर ह्या पंपाचा उद्देश काय तर पेट्रोल टँक पासून पेट्रोल खेचून घेऊन ते कार्बोरेटरला प्रेशरने पुरवणे हे या फ्युएल पंपाचे कार्य आहे आता फ्युएल पंपाचे दोन प्रकार आहेत एक ए सी मेकॅनिकल फ्युएल पंप आणि दुसरा इलेक्ट्रिकल फ्युएल पंप तुमच्या स्क्रीनवरती फ्युएल पंपाचा पहिला प्रकार दाखवलेला आहे तो म्हणजे एसी मेकॅनिकल फ्युएल पंप या प्रकारच्या पंपामध्ये बॉडीचे अप्पर बॉडी व लोअर बॉडी असे दोन भाग असतात फ्युएल पंपाच्या बॉडीच्या वरील बाजूला पंप चेंबर असतो हे आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे पंप चेंबर एसी पंपाच्या वरील बाजूस ग्लास बाउल असतो काही पंपामध्ये बाउल न देता फक्त कवर फिट केलेले असते या पंप चेंबर मध्ये हा पंप चेंबर आहे या पंप चेंबरमध्ये दोन वाल्व असतात एक सक्शन वॉल्व आणि दुसरा प्रेशर वॉल्व दिसतोय हा हा सक्शन वाल्व वा आहे आणि हा प्रेशर वॉल्व वा आहे हे दोन्ही वाल्व वा, स्प्रिंग लोडेड आणि वनवे असतात वनवे म्हणजे या सक्षम कडून फक्त पेट्रोल आतमध्येच येण्याचं काम केलं जाईल आणि या प्रेशर वॉल्व मधून फक्त पेट्रोल बाहेर जाण्याचं काम केलं जाईल ठीक आहे म्हणजे इथून पेट्रोल बाहेर जाऊ शकणार नाही किंवा इथून पेट्रोल आतमध्ये येऊ शकत नाही म्हणून याला वन वे वॉल म्हणतात आणि या पंप वॉल्वच्या खालील बाजूस डायफ्रॅम ही दिसते आहे ही डायफ्रॅम या रिटर्न स्प्रिंग सह चेंबर मध्ये बसवलेली असते डायफ्रॅमच्या सेंटरला हा पुल रॉड असतो स्क्रीन वरती दिसतोय तुम्हाला पुल रॉड आणि हा पुल रॉड आतील रॉकर आर्ग हा रॉकर आर्ग मध्ये बसतो पंपाचा आतील रॉकर आर्म म्हणजे हा आणि हा बाहेरील रॉकर आर्म हे एका पिनच्या साह्याने इथे जोडलेले असतात आणि पंपाचा हा जो बाहेरील रॉकर आर्म आहे हा कॅमशॅपच्या एसेंट्रिक कॅम वरती बसतो आणि हा पंप इंजिन ब्लॉक वरती फिट केलेला असतो आता ह्याची कार्यपद्धती आपण समजावून घेऊया अशा प्रकारचे पंप आपल्या वाहनावरील आपल्या भारतीय बनावटीच्या पेट्रोल इंजिनवरती फार वापरात आहेत जवळजवळ नव्वद टक्के गाड्यामध्ये या फ्युएल पंपाचा वापर करतात आता पंप कार्यान्वित होण्यासाठी रॉकर आर्म असतो इंजिन सुरू होत हा रॉकर आर्म इंजिन ब्लॉक मध्ये असलेल्या म्हणजे हा रॉकर आर्म हा रॉकर आर्म एंजिन असलेल्या कॅम्पशॅप वरील एक्कचा जो भाग असतो या रॉकर आर्मच्या खाली येतो त्यावेळी हा रॉकर आर्म वर उचलला जातो म्हणजे असा दाबला जातो व रॉकर आर्मला जोडलेली ही डायफ्रॅम असेंब्ली डायफ्रॅम असेंब्ली या पुलॉड कडून या पुलॉड कडून हा पुल रॉड आहे ही डायफ्रॅम आहे या रिटर्न स्प्रिंगला दाबून म्हणजे खालच्या बाजूला दाबून ओढली जाते म्हणजे थोडक्यात या लंबकोलाकार भाकामुळे या रॉकर वरती दाब येतो हा असा प्रेस केल्यामुळं त्याला जोडलेली ही असेंब्ली ही डायफ्रॅम या पुल पुलरोडसह खाली ओढली जाते त्यामुळं काय होतं त्यामुळं या डायफ्रॅमच्या वरच्या बाजूला हित निर्वात पोकळी तयार होते आणि ही निर्वात पोकळी तयार झाल्यामुळं हा सक्शन वॉल्व किंवा इनलेट वॉल्व उघडला जातो व टाकीमधील पेट्रोल हे या ठिकाणी असं आतमध्ये खेचलं जातं हिथं पेट्रोल आणि ते खेचले जाऊन या इनलेट वॉल्व मार्फत या डायफ्रॅमच्या वर पंप चेंबरमध्ये भरले जाते आता या कॅम्पचा निमुळता भाग हा हा कॅम्पशॅप फिरत असतो ठीक आहे या कॅम्पशॅम्पचा निमुळता भाग रॉकर पासून दूर जाईपर्यंत हा पेट्रोल खेचण्याची क्रिया सुरू असते यावेळी हा आउटलेट वॉल बंद असतो ठीक आहे आता या एक्सेंट्रिक कॅम्पचा सकल भाग जेव्हा या रॉकर आर्मच्या खाली येतो तेव्हा रॉकर आर्मवरील या कॅम्पचा दाब नाहीचा होतो आणि रॉकर फ्री होतो त्यामुळं या डायफ्रॅम खाली असलेल्या या रिटर्न स्प्रिंगमुळे हा डायफ्रॅम काय केला जातो पुन्हा मूळ स्थितीमध्ये म्हणजे वर उचलला जातो वर उचलला जाऊन या डायफ्रॅमच्या वरील बाजूला असणाऱ्या ज्या पेट्रोल जे आहे त्याच्यावरती दाब दिला जातो आणि ते पेट्रोल या प्रेशर वॉलमधून किंवा आउटलेट वॉलद्वारे कार्बोरेटरला पुरवले जाते यावेळी इनलेट वॉल बंद असतो तर अशा प्रकारे या इसेन्ट्रिक कॅम्पचा निमुळता भाग रॉकर आर्मच्या खाली आल्यास सक्षेंची क्रिया होते व सकल भाग रॉकर आर्मच्या खाली आल्यास रॉकर फ्री होऊन डायफ्रॅम वरील बाजू दपतो व पेट्रोल कार्बोरेटरला पुरवले जाते तर अशा प्रकारे हा पंप टँकमधील पेट्रोल खेचून घेऊन प्रेशरने कार्बोरेटरला पुरवतो तर या पंपाकडून साधारणपणे झिरो पॉईंट एकशे शहात्तर ते झिरो पॉईंट दोनशे चार के जी पर सी एम स्क्वेअर इतक्या प्रेशरने पेट्रोल त्या ठिकाणी बाहेर पडले जाते आता पेट्रोल पंपाचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एसयू इलेक्ट्रिकल फ्युएल पंप त्याची आकृती तुमच्या स्क्रीन वरती आहे आता या, या पंपाची रचना आपण थोडक्यात समजावून घेऊया पंप बॉडीमध्ये एक सॉलिनाईट कॉइल असते म्हणजे स्प्रिंगच्या आकाराची ही सॉलिनाइड कॉईल तुम्हाला दिसते बरोबर आणि ही सॉलिनॉइड कॉइल असून या सॉलिनॉइड कॉइलच्या बदोबत मधोमध म्हणजे इथं एक वर खाली असणारा वर खाली होणारा एक आर्मेचर असून या आर्मेचरवर डायफ्रॅम खालील बाजूला डायफ्रॅम रिटर्न स्प्रिंग सह डायफ्रॅम बसवलेला असतो ही तुम्हाला ठळक अक्षराची ही डायफ्रॅम दिसते आहे क्लिअर हा आर्मेचर आहे हा पुल रॉड आहे आता या डायफ्रॅम खालील बाजूस हा पंप चेंबर पंपिंग चेंबर म्हणजे पंप चेंबर असून या पंप चेंबर मध्ये एका बाजूस फिल्टर सह एक इनलेट वॉल फिट केलेला असतो आणि दुसऱ्या बाजूस आउटलेट वॉल व वा फिट केलेला असतो हे दोन्ही स्प्रिंग लोडेड वन वे वॉल असतात सॉलिनॉइडच्या एका बाजूस वरच्या बाजूला कॉलिन कॉन्टॅक्ट पॉईंट या ठिकाणी फिट केलेले असतात त्यापैकी एक पॉईंट फिक्स असतो आणि तो अर्थ केलेला असतो हा खालील बाजूचा आणि व तो सर्किट पूर्ण करण्याचा सा काम त्यासाठी तो बॉडीला अर्थ केलेला असतो व दुसरा पॉइंट म्हणजे हा वरील आर्मेचर पुल ला जोडलेला असतो त्यामुळे आर्मेचर बरोबर तो मागे पुढे होऊ शकतो आता लिव्हरवरील स्प्रिंग टेन्शन मुळे या लिव्हर वरील स्प्रिंग टेन्शन मुळे हे दोन्ही पॉइंट मिटलेल्या स्थितीमध्ये राहतात इथं या स्प्रिंग टेन्शन मुळे ठीक आहे आता सॉलिनॉइडचे एक तोक म्हणजे ह्या सॉलिनॉड कॉईलचे एक टोक हे इग्नेशन स्विच द्वारा बॅटरीला जोडलेले असते व दुसरे टोक या सॉलिनॉड कॉईलचं दुसरं टोक पहा कुठं जोडलेलं आहे हे मुहेबल पॉइंटला जोडलेलं आहे दिसते का सर्किट मुहेबल पॉइंटला जोडलेले असते आता याची कार्यपद्धती पहा जेव्हा आपण इग्नेशन स्विच चालू करतो तेव्हा हा पंप कार्यान्वित होतो इग्नेशन स्विच चालू करताच या बॅटरीचा जो विद्युत प्रवाह आहे हा सॉलिनॉइड मधून वाहू लागतो म्हणजे असा त्यामुळे सॉलिनॉइड मध्ये ह्या दोन कॉइलच्या मध्ये एक चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे हा जो आर्मेचर आहे हा वर ओढला जातो असा वर खेचला जातो मग आर्मेचरला या खालच्या बाजूस जे डायफ्रॅम जोडलेले असते या डायफ्रॅम रिटर्न स्प्रिंग दबून ही डायफ्रॅम सुद्धा वरील बाजूस येते आता आर्मेचर हा पंप चेंबरमध्ये वर ओढला गेल्याने त्याला जोडलेली डायफ्रॅम ही पंप चेंबरमध्ये ओढली जाते आणि त्यामुळं या पंप चेंबरमध्ये इथं खालील बाजूस पोकळी तयार होऊन टाकीतील पेट्रोल ह्या एनलेट वॉलमधून आतमध्ये या पंप चेंबरचे मध्ये डायफ्रॅमच्या खालील बाजूस भरले जाते यावेळी हा आउटलेट वॉल बंद असतो पण याच वेळी या आर्मेचर कडून पुल रॉड हा पुल रॉड व मोहेबल कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणजे हा आता ही डायफ्रॅम वर उचलली गेल्यामुळं चुंबकीय क्षेत्रानं हे दोन्ही कॉन्टॅक्ट पॉइंट वर उचलला गेल्यामुळं कॉन्टॅक्ट पॉईंट हे एकमेकापासून वेगळे होतात व सॉलिडाईन मधून वाहणारा विद्युत प्रवाह खंडित होतो त्यामुळं या आर्मेचरमधील चुंबकीय क्षेत्र नष्ट होऊन डायफ्रॅम रिटर्न स्प्रिंगकडून आर्मेचर हा खालील बाजूस पूर्वस्थितीत येत त्यामुळं काय होतं या कडून या पंप चेंबरमधील पेट्रोलवर दाब येतो आणि हे पेट्रोल या आउटलेट वॉलमधून कार्बोरेटरकडं प्रेशरनं पाठवले जाते तर अशा प्रकारे आर्मेचर खाली आल्याने हा आर्मेचर खाली आल्याने पुन्हा हे कॉन्टॅक्ट पॉईंट्स त्या ठिकाणी जोडले जातात व कॉइल मधून वीज प्रवाह वाहून पुन्हा वरील प्रमाणित क्रिया त्या ठिकाणी होत असते तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद